ॲक्च्युली ह्या मार्केटमधूनच मनसा देवीला वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि ते रोपवे सुद्धा आहे. ओके, हे बोर्ड लिख आहे ना. हा ठीक आहे, ठीक आहे. हा बघा, या इथे म्हणतात तर आपल्याला तिकीट मिळालेलं आहे लगेच. 145 रुपये आहे त्या तिकीटची कॉस्ट. गेट नंबर 2. ॲक्च्युली मी पहिल्यांदा जाणार आहे रोपवेने आयुष्यात. मी कधीच रोपवेने गेलो नाही, आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे रायगडला आपल्या रोपवे आहे पण मी रायगडला कधीच रोपवेने गेलो नाही. बापरे, वेटिंगसाठी किती लोक आहे बघताय का, गर्दीच गर्दी. आता यातनं माझा नंबर कधी यायचा हे मला आधी दिसलंच नाही राव. आता माझा टाईम जाणार आहे त्याच्यावर. त्याला वेटिंग नंबर 78 लागलेला आहे, आमचा नंबर आलेला आहे. मला असं वाटतं की एवढ्या गर्दीनंतर ना माझा नंबर येईल. जरा लवकर आला राव, मला हा प्रश्नच पडला, माझा एवढ्या लवकर नंबर कसा काय आला. अजून बघ किती गर्दी आहे. कदाचित मी एकट्याने तिकीट काढली आणि कुठेतरी ॲडजस्ट केलं असं तर नाही झालं. पाहिला हा रोपवे किती भारी होऊन बघा, मस्त गार्डन केले खाली आणि हे सगळे वरतून जात आहेत माझ्या. चला आता हा एक नवीन ॲडव्हेंचर आहे बरं का. बडे आराम इतके निवांत चाललं, मला असं वाटतच नाही की कुठे काय हालचाल चालू आहे. मस्त वातावरण आहे, तर बाहेर काढू शकतो आपण याला. हे खूप लांब आहे ॲक्च्युली. तर असा असतो हा रोपवे, इकडून जाते तिकडून येते आणि खूप निवांत चालले. मला असं वाटलं की मध्ये मध्ये असं वाटेल की खूप लगेच उंचावरती जातो आहे. खरं तर पॅराग्लायडिंग आणि स्काय डायविंग नंतर हे काहीच वाटत नाही आहे. म्हणजे हा एवढा उंच पण डोंगर नाही आहे हा. ओ माय गॉड, तिकडचा नजारा बघा. ओ हो, अख्खं हरिद्वार आपल्याला दिसतं या इथून. लास्ट वाला जग मनसा देवीसाठी इथून एंट्रन्स आहे. तिकडे आपण चप्पल वगैरे पाडूया. मी आता मंदिराच्या पूर्व भागामध्ये आलेलो आहे. पाठीमागे आपल्याला मंदिर दिसत असेल टेकडीवरती आणि त्याच्या समोरची ही एक टेकडी आहे. छोटासा असा पॅच आहे, म्हणजे थोडासा रिस्की पण आहे कारण की या इथे तुम्ही जर बघाल तर एकदम खाली दरी आहे. सो तुम्हाला सांगायचं तर मनसा देवी ही जी आहे ती श्री भगवान शंकर यांची मुलगी आहे असं म्हटलं जातं पुराणामध्ये. एक मोठा वैभवशाली इतिहास त्यांना लाभलेला आहे आणि त्यांचं हेच जे आहे ते ऑफिशियल मंदिर आहे पूर्ण भारतामधलं. आणि हे हरिद्वारपासून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या शिवालिक तिकिटांच्या रेंजमध्ये वसलेलं आहे. त्याला आपण आता रिटर्न निघालेलो आहोत. रिटर्नचं तिकीट आहे ते. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की सिंगल जर्नीचं 145 असतील पण ते रिटर्न जर्नीचे आहेत. असं एकदम निवांत चालू आहे, काहीच हवा नाही आहे आणि काय आवाज पण नाही आहे. असं जर सगळीकडे सगळ्या देवस्थानांना झालं, आपले आई वडील किंवा आजी आजोबाहेरना पण जाता येईल सगळीकडे. आणि स्वस्तसुद्धा आहे महत्त्वाची गोष्ट. म्हणजे नेहमीप्रमाणेच याही मंदिरामध्ये आपल्याला काही व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओग्राफी केली नाही. मस्तपैकी दर्शन घेऊन आलो लाईनने आणि आता मी खाली उतरलेलो आहे. आता जायचं ऋषिकेशला, बॅग उचलायची हॉटेलवरून कारण की आता उशीर झालेला आहे. ऑलमोस्ट आता 4:15 झालेले आहेत. नमस्ते जी सर, थँक्यू. मी बॅग ऋषिकेशसाठी निघण्यापूर्वी म्हटलं थोडीशी उसंत घ्यावी आणि तुमच्याशी 2 शब्द बोलावेत कारण की ते बोलणं गरजेचं आहे. सकाळी मी फसलो, माझ्याबरोबर कांड झाला बोलू शकतो कारण की सकाळी की नाही मी बस स्टँडच्या इथे उतरलो तर तिथे जी काही रिक्षा मी केली होती त्यांना मी विचारलं की मला हर की पौरी जी काही मेन ठिकाण आहे, मेन जो मेन घाट आहे तिथे मला सोडा म्हणून. तर ते बोलले की 100 रुपये लागतात तिथे जाण्यासाठी. तर म्हणले की ठीक आहे ओके, कारण की सकाळचा टायमिंग होता. म्हटलं की असू शकतं तेवढे. सो मेजरली माझा पैशाशी कन्सर्न नव्हता, मला तिथे जवळपास मला हॉटेल घेण्याची कन्सर्न होता. तर मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ते मला इथे घेऊन आले. ॲक्च्युली हे जे ठिकाण आहे, हे जे हॉटेल आहे, ते हर की पोरीपासून अजून 2 किलोमीटर लांब आहे. म्हणजे त्यांनी मला 1 किलोमीटर आणलं आणि 1 किलोमीटरला त्यांनी मला हॉटेलला सोडलं. बरं ठीक आहे की त्यांचे हॉटेलचे टायअप असतात म्हणून ते हॉटेलवाल्यांना जास्त पैसे चार्ज करून सांगतात आणि मग हॉटेलवाल्यांना ते मान्य करावं लागतं. सो 150 रुपये एक्स्ट्रा त्या रिक्षावाल्याला गेले असते. सो ते 100 रुपये आणि हे 150 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे त्या बाईने 250 रुपये कमवले फक्त 1 किलोमीटर गाडी चालवून. सो हा एक खूप मोठा स्कॅम आहे या साईडला. तर ह्याच्यातून तुम्हाला जर वाचायचं असेल
तर तुम्ही सरळ त्या रिक्षावाल्यांना म्हणायचं मला फक्त तुम्ही सोडा हॉटेल आमचं आम्ही बघू. आणि त्याच्यानंतरनं कसं होतं की हॉटेलवाल्यांना बोलता येत नाही, रिक्षावाला घेऊन आला तर रिक्षावाल्याला त्यांना द्यावंच लागतात पैसे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी मी झोपेत असल्याकारणाने मला ते बघता नाही आलं. मी मॅपवरती बघायला पाहिजे होतं खरं तर, पण तुम्ही जर येणार असाल तर पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी चेक करा मॅपवरती की हरकी पोर्डीला त्यांनी सोडलंय की नाही. आता मी ऑटोवाल्यांच्यावर अजिबात विश्वास नाही ठेवणार आहे. आता थेट निघालेलो आहे बस स्टँडला, तिथून बसने जाणं आम्ही ऋषिकेशला. तब्बल अर्धा तास मी इकडे तिकडे करतोय, अजून पण मला बस मिळत नाही आहे. कदाचित डायरेक्ट बस नसेल, त्याच्या पुढे जाणारं असतील आणि मध्ये आधी काहीतरी ऋषिकेश असेल, तर यांना तर मी विचारतो बाबा ऋषिकेशसाठी आली तर एखादी बस सांगा मला. या इकडे कुठल्या कुठल्या डेपोच्या बसेस येतात बघितल्या का? उत्तर प्रदेश येत आहे, उत्तराखंड येत आहे, त्याच्यामध्ये हिमाचल येत आहे. तीन मेजरली मला यायचे दिसलेले आहेत बसेस. बापरे केवढे हॉर्न वाजवतात, डोकं अक्षरशः दुखायला लागलं माझं. फायनली बस मिळालेली आहे. अरे देवा, उभं राहून जायचं आहे का? खरं सांगायचं तर मी निवांत पण ट्रॅव्हल करू शकत होतो, पण काय आहे ना की सगळ्यांनाच त्या गोष्टी परवडतात असं नाही आहे. मला स्पॉन्सर पण मिळत असतात, पण यावेळी मी असं ठरवलं की एखादा कॉमन व्यक्ती कसा काय ट्रॅव्हल करू शकतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून. तर ते सगळं फिलिंग मला आता येते. मी ॲक्च्युली गावाकडे या सगळ्या गोष्टी अनुभवल्या होत्या, पण आता ह्या इकडे भारतामध्ये भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवताना मला एक वेगळाच अनुभव येतो, वेगळाच फील येतो. आता असं वाटतं आहे की कुठेतरी पहाडांमध्ये आलेलो आहे. पाठीमागे मोठमोठ्याले डोंगर दिसत आहेत. हां, पर्वत ॲक्च्युली, डोंगर वगैरे बोलतो. थँक्यू. छान दमलो आहे राव. या बॅगा वागून वागून अक्षरशः मला अक्षरशः घायला आलो आहे मी. आता ऋषिकेश बस डेपोच्या इथून तपोवून हे जवळपास 4 किलोमीटर अंतर आहे, तर तिथे जाण्यासाठी ही जर डायरेक्ट आपण रिक्षा केली तर ते 150 रुपये घेतात, आणि जर शेअरिंगने गेलो तर 30 रुपये घेत असतात. स्वतः मी शेअरिंगने जातो आहे, लोकांची वाट बघतो आहे, माझ्याकडे काही वेळच वेळ आहे. तुम्हीही बजेटचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही असे पैसे वाचू शकता. तपोवनला उतरलेलो आहे आणि चढ चढतो आहे. आता बघा एवढी बॅग घेऊन मी. बापरे, मॅपवरती जावं लागतं आहे मला. फायनली चेकिंग केलेलं आहे, आता वरती जाऊन थोडासा रिलॅक्स होतो आणि मग गप्पा मारूया. ओके, मी डॉर्मेटरी घेतलेली आहे 269 रुपीजला फॉर वन नाईट. हां, 201 कुठे गेला कुठे गेला. मस्त केली बरं त्यांनी डॉर्मेटरी. तपोवनच्या मार्केटमध्ये फिरता फिरता एक मला इंटरेस्टिंग गोष्ट दिसली, ती म्हणजे बफेट आहे ते 199, जेवढं पण पाहिजे तेवढं खाऊ शकतो आपण. सो लेट्स ट्राय दॅट. तुम्हाला सांगतो त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ते. त्या बफेटमध्ये काय काय ते आपण बघूयात जरा, इथूनच सुरुवात करूयात. ये क्या है? ये छोले आहे. छोले है, ओके. पनीर. ओ, ये पहाड़ी कड़ी है. पहाड़ी कड़ी, ओके. ये हर्सिल की राजमा है. हर्सिल की राजमा. राजमा मतलब क्या होता है? यहाँ का अलग का राजमा है क्या? हाँ, यहाँ एक ऊपर एक हर्सिल पाद तरह कोई. ओके, उसके राजमा. ये तो खत्म हो गया. ये क्या है? मंचूरियन. मंचूरियन, ओके. वाओ, नूडल्स मतलब खत्म हो गया. ओके, ये क्या है? ये राइस. राइस, ओके. तो ये सब हमें 199 में मिलेगा. अभी हमारे पास रायता भी है, भट्टी चटनी. रायता भी है. ओह नाइस. और पहाड़ी भटकी चटनी भी है. पहाड़ी भटकी चटनी. भटकी मतलब सोयाबीन होते ना, ब्लैक सोयाबीन. ब्लैक सोयाबीन, उसको भटकी कहते हैं. हाँ, भट बोलते हैं उसकी चटनी. वैसे हम कभी भांग की चटनी भी बनाते हैं. भांग की जो बीज होते हैं ना. हाँ, भांग की. वेरी नाइस. ये जो मेन्यू डेली चेंज होता है क्या? हाँ सर, इनमें से कुछ तो रोज चेंज होता है. जैसे हमारा सुबह कढ़ाई पनीर था तो अभी सोया चाप है. और उसके बाद पहाड़ी रेंस की दाल थी तो इसकी जगह पर हर्षिल के राजमा आ गए. ओके, ऐसे चेंज होता रहता है हमारा. वेगवेगळ्या चटण्या, लोणचं, रायता आणि ही भाकरी. ॲक्च्युली भाकरीच वाटते मला, कारण की हे रोटी फक्त म्हणतात आहेत, पण मला नाचणीची भाकरी वाटते. खूप भारी लागते आणि मला वाटलं बुफे आहे आणि तोही स्वस्त ते म्हणल्यानंतर ना टेस्ट काय एवढी चांगली नसणार. पण ॲज यूज यार, कोणत्याही हॉटेलमध्ये जशी टेस्ट असते तशीच टेस्ट आहे. उलट ही भाकरी मला जास्त आवडली.